एक भरकटलेला प्रवास डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे। हा चित्रपट 2019 मधील असून महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित आहे। डोंबिवली फास्ट चित्रपटातील सामान्य माणसाची व्यथा मांडणारा माधव आपटे रसिकांच्या मनात घर करून आहे। लोकल मधील विंडो सीटसाठी त्याची हुरहुर आजही अनेक मुंबईकरांच्या रोजच्या लोकल प्रवासाचा अविभाज्य भाग बनली आहे। त्यामुळे हाच माधव आपटे रुपेरी पडद्यावर पुन्हा कधी भेटीला येणार याची उत्सुकता होती। डोंबिवली रिटर्न या चित्रपटाकडे डोंबिवली फास्ट चित्रपटाचा सिक्वेल म्हणून पाहिलं जात होतं। जे जातं तेच परत येतं या चित्रपटाच्या टॅगलाईनमुळे रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। मात्र हा विचार घेऊन तुम्ही डोंबिवली रिटर्न्सचा चित्रपट पाहण्यासाठी गेला तर तुमचा हिरमोडच होईल, कारण चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा डोंबिवली फास्टशी काहीही संबंध नाही। दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही। डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे। अनंत वेलणकर आणि त्याचं आनंदी कुटुंब यांच्या वती भावती या चित्रपटाचं कथानक फिरतं। एक मध्यमवर्गीय दक्षिण मुंबईत सरकारी नोकरी करणारा दररोज डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा मुंबईची लाईफलाईन लोकलने प्रवास करणारा असा अनंत वेलणकर, त्याचा हा नित्यक्रम सुरू असतो। मात्र अचानक एका घटनेमुळे वेलणकरच्या आयुष्यात एक वादळ येतं आणि ज्यामुळे त्याचं आयुष्य पालटतं। अनंत वेलणकर मंत्रालयातील जनसंपर्क विभागात काम करणारा प्रामाणिक अधिकारी, आपल्या अनेक वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळात एक रुपया हिलाच न घेता निष्ठेने काम करणारा वेलणकर, मात्र त्याच्या हाती एक हाय प्रोफाइल हत्येचा पुरावा असणारा फोटो लागतो। राजकारणात दबदबा असलेल्या दादा साहेबांनी कुणा एकाची हत्या घडवून आणल्याचा पुरावा म्हणजे हा फोटो असतो। त्यातच दादा साहेब हे अनंतचे आवडते राजकारणी, आपल्या नेत्यावर वेलणकरची लयभारी श्रद्धा आणि विश्वास असतो, त्यामुळेच तो आपल्याकडील हा पुरावा दादा साहेबांना नेऊन देतो। या बदल्यात दादा साहेब त्याला भरपूर पैसा घर असंबरस काही देऊ करतात। मात्र निष्ठावान आणि तत्वांना मानणारा वेलणकर हे सगळं नाकारतो। मात्र त्याचा हाच नकार त्याचा घात करतो। यानंतर वेलणकरच्या आयुष्यात मोठं वादळ येतं आणि चित्रपटाची कथा वेग पकडते। आयुष्यात पैसा नसताना सुखात जगणाऱ्या अनंतचं भरपूर पैसा आल्यावर नेमकं काय होतं याची उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळतील। या चित्रपटाचा पूर्वांत ठरलेग आणि रसिकांना खिळवून ठेवणारा आहे। वेलणकरच्या जीवनात एका मागून एक थरारक गोष्टी घडत जातात आणि कथा आणखी खुलत जाते। अनंतचे पत्नी ही कथेला साजेशी वाटते। कलाकारांचा दमदार अभिनय आणि कथेतील निरनिराळ्या टप्प्यावर येणारे ट्विस्ट यामुळे चित्रपटाचा पूर्वांध रंजक वाटतो। मात्र उत्तरार्धात चित्रपटाचा वेग मंदावतो आणि बऱ्याच ठिकाणी रसिकांना भ्रमित करणाऱ्या गोष्टी कथेत घडू लागतात। चित्रपटात मसाला म्हणून वापरलेली गाणी आणि आयटम सॉन्ग यांचा कथेशी काहीही मेळ बसत नाही। काही प्रसंग आणि घटना चित्रपटाच्या कथेत उगाच का घुसवल्यात असा प्रश्न पडतो। अनंत वेलणकर आणि चित्रपटातील एक व्यक्तिरेखा असलेल्या दीक्षिता यांच्यातील हॉट सीनचा चित्रपटाच्या कथेशी काहीही संबंध वाटत नाही, तरीही चित्रपटाचा शेवट काहीसा रंजक आहे। मात्र पूर्वांधात रंजक वाटणारा चित्रपट उत्तरार्धात रटाळ वाटू लागतो। या चित्रपटाची ताकद म्हणजे कथा आहे। कथा लेखक महेंद्र तेरेदेसाई हेच दिग्दर्शक असल्यामुळे ती पडद्यावरही पूर्वार्धापर्यंत ती नेमकी उतरली, मात्र उत्तरार्धात चित्रपट भरकटतो। डोंबिवली फास्ट आणि डोंबिवली रिटर्न यांत फक्त डोंबिवली नाव आणि संदीप कुलकर्णी एवढंच काय ते कॉमन पाहून रसिकांचा मोठा भ्रमनिरास होतो। चित्रपटाच्या तांत्रिक बाजू उत्तम आहेत।
शिवाय संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सह इतर कलाकारांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.